अनेक जाती पंथ असले तरी अध्यात्मातून जनजागृतीचं प्रबोधनाचं कार्य सुरू आहे आपण आपली संस्कृती जपणार की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरातून संस्कृती रक्षणाचं कार्य करूया घराचं घरपण जपूया असं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं यापुढे प्रत्येक वर्षी भव्य दिंडी स्पर्धा आयोजित करून प्रबोधनाचं कार्य अखंड सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदाच झालेल्या दिंडी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते वारकरी साहित्य परिषद आणि इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिराच्या वतीनं दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळ सहभागी झाली होती श्रीमंत घोरपडे नाट्यगृहापासून दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला इचलकरंजीतील मुख्य मार्गावरून निघालेल्या या दिंडीच्या सुरुवातीला सचिन नाईक स्पोर्ट्सचे ध्वजधारी स्केटिंगपटू डोक्यावर ग्रंथ तुळसी आणि जलकुंभ घेतलेल्या महिला तसंच पट्टणकोडोली इथल्या विठ्ठल बीरदेव मंदिराची पालखी संत बाळूमामांची पालखी गुरुकननगर मठाची पालखी यांचा सहभाग होता टाळपृदुंगाचा गजर विठ्ठल रखुमाईचा जयघोष करत निघालेल्या वारकऱ्यांमुळे शहरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं हरिनामाचा गजर करत ही दिंडी पुन्हा नाट्यगृहात आल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ झाला यावेळी कार्तिक वारी दरम्यान अपघातात मृत्यू पावलेल्या जठारवाडीतील वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव यादव महाराज श्री काळा मारुती भक्त मंडळाचे सचिव श्रीकांत टेके यांनी मनोगत व्यक्त केली तर संत ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी मागितलेलं पसायदान म्हणजे विश्व प्रार्थना आहे असं वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी स्पष्ट केलं यापुढे समाज प्रबोधनासाठी दरवर्षी अशी स्पर्धा घेतली जाईल असं आमदार आवाडे म्हणाले या स्पर्धेत हुपरीच्या संत बाळूमामा दिंडी आणि उत्तूरच्या विठ्ठल रुक्मिणी दिंडीस विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला येवतीच्या पांडुरंग भजनी मंडळ आणि म्हाळुंगेच्या विठुमाऊली पायी विभागून द्वितीय अब्दुललाटच्या संत रोहिदास सोंगी भजन आणि कापशीच्या विठ्ठल रुक्मिणी पायीदिंडीस तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं इचलकरंजी शहर गटातील सर्व दिंड्यांनाही विभागून बक्षिसं देण्यात आली